शिवसेनेकडल्यान पणजेत शैलेंद्र वेलिंगकर वेंचणूक लढयतले. उत्पल परिकरान निवडून येतकर अपक्ष रावतलो आनी जनतेची सेवा करतलो म्हण उतर दिवचे अशें संजय राऊत उलयला. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. हम पणजी में चुनाव लड़ रहे. पणजी से हमने शैलेंद्र सुभाष वेलिंगकर जो हमारे उम्मीदवार है उनका नाम घोषित किया है. वो चुनाव लड़ेंगे. हम सब वहां पूरी ताकत लगाएंगे. लेकिन अगर उत्पल परिकर मनोहर परिकर जी के बेटे वहां से चुनाव लड़ते हैं इंडिपेंडेंट और उनसे हमें एक वचन भी चाहिए, चुनाव जीतने के बाद वो बीजेपी में नहीं जाएंगे. ऐसा नहीं, उनके पिताजी सुभाष वेलिंगकर गोवा के राजनीति का जाना माना चेहरा है, बहुत बड़े सामाजिक कार्यकर्ता है. हमारे साथ सालों साल से शैलेंद्र भी जुड़ा है. आज पार्टी में राजनीतिक प्रवेश किया है. मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जनतेला वचन द्यावं, निवडून आल्यावरती मी अपक्षच राहीन आणि इथे राजकीय काम करत राहीन. उत्पल परिकर यांच्यासारखा तरुण नेता हा गोव्यातलं राजकीय भविष्य आहे. मनोहर परिकरांचं गोव्याच्या जनतेवरचा प्रभाव कायम आहे. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आमचे त्यांचे राजकीय मतभेद जरूर होते राती, आम्ही त्यांच्याविरुद्ध लढलेलो आहोत, पण परिकरांनी गोव्याला एक चेहरा दिला, एक कॅरेक्टर दिला. धन्यवाद.